थोडीशी साखर शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरात या कोपऱ्यामध्ये आपण नक्की टाका। हा छोटासा टोटका आपल्या कुंडलीतील शुक्रग्रहास मजबूती प्रदान करतो आणि त्यामुळे धनप्राप्तीचे प्रबळ योग निर्माण होतात। यानं त्या मार्गाने पैसा येऊ लागतो। ज्या लोकांना धन, वैभव, ऐश्वर, सुख, समृद्धी या गोष्टींची आस आहे, या गोष्टी प्राप्त व्हाव्यात अशी ज्यांची मनोमन इच्छा आहे, अशा लोकांनी प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करण्यास हरकत नाही। अगदी थोडीशी साखर आपण घ्यायची आहे, आपण कितीही आपल्या इच्छेनुसार ही साखर घेऊ शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरात जी उत्तर बाजूची भिंत आहे, जी उत्तरेची दिशा आहे, या भिंतीजवळ एखाद्या पात्रामध्ये, प्लेटमध्ये, वाटीमध्ये किंवा अगदी त्या भिंतीजवळ कुठेही आपण ही साखर अगदी जमिनीवर सुद्धा ठेवू शकता। मित्रांनो, उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे। जे धनाचं आगमन होतं, या धन आगमनाची दिशा म्हणजे उत्तर दिशा। या दिशेला जर आपण हिरव्या रंगाच्या कोणत्याही वस्तू आपण ठेवल्या किंवा त्या भिंतीला जर आपण हिरवा रंग दिला, हिरव्या रंगाचे पडदे जर आपण या दिशेला वापरले, तर त्यामुळे आपल्या घरात धनसंपदा निर्माण होऊ लागते, पैसा येऊ लागतो। नोकरी असेल, व्यवसाय असेल, धंदा असेल, प्रत्येक ठिकाणी आपला फायदा होऊ लागतो। या ठिकाणी मोरपंखी रंगाचा सुद्धा वापर आपण करू शकता, ज्यामध्ये हिरवा आणि निळा हे दोन रंग एकत्रित असतात। किंवा अशा रंगाच्या कोणत्याही वस्तू आपण या उत्तर दिशेला अगदी आवर्जून ठेवा, आपल्याला नक्की फायदा दिसून येईल। मित्रांनो, हा जो उपाय आहे, शुक्रवारी रात्री आपण थोडीशी साखर या उत्तर दिशेकडील भिंतीजवळ ठेवायची आहे किंवा आपण त्या ठिकाणी ती पसरवून टाकू शकता। जर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारपर्यंत या ठिकाणी काळ्या मुंग्या जर जमा झाल्या आणि त्यांनी जर ही साखर खाल्ली, तर काळ्या मुंग्या ही साखर खाऊ लागल्या, तर आपण अत्यंत नशीबवान आहात, आपलं भाग्य अत्यधिक प्रबळ आहे हे समजून जा। आणि काळ्या मुंग्या प्रत्यक्ष भगवान श्रीहरी श्री विष्णूंचं स्वरूप असतात आणि अशा मुंग्यांनी ही साखर खाणं म्हणजे प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात धनप्राप्तीचे योग तुमच्या जीवनात निर्माण होणार आहेत हे लक्षात ठेवा। मात्र जर अशा मुंग्या आल्या नाहीत, तर ही साखर दुसऱ्या दिवशी तिथे गोळा करा आणि गोळा करून ज्या ठिकाणी मुंग्यांचं वारूळ आहे, काळ्या मुंग्यांचं वारूळ, अशा वारुळाजवळ आपण ही साखर टाकून द्या दुसऱ्या दिवशी। मित्रांनो, अत्यंतिक शुभ परिणाम या उपायाचे दिसून आलेले आहेत। आपण सुद्धा प्रत्येक शुक्रवारी हा उपाय रिपीट करू शकता। साखर शुक्रकारक आहे आणि उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे, धन आगमनाची दिशा आहे। अशाच प्रकारचे छोटे छोटे उपाय प्राप्त करण्यासाठी आपल्या ओनली मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।